आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप नाईन बातम्या. मनोज जरंगे आजपासून 3 दिवसांच्या दौऱ्यावर, बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यांच्या दौऱ्यात मराठा समाजासोबत संवाद. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ल्याचा डाव, जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. मी 17 दिवस उपोषण केलं, भुजबळांनी फक्त 9 दिवस उपोषण करून दाखवावं. उपोषण केल्यानंतर काय त्रास होतो हे भुजबळांना कळणार नाही, मनोज जरांगेंचं भुजबळांना आव्हान. कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी मतदारसंघात सक्रिय, सुलभा गायकवाड यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलंय. रिफायनरी विरोधी संघटनेच्या मागणीवर मबियात चर्चा करणार, वडेट्टीवारांची माहिती जाहीरनाम्यात समावेश करण्याबाबत चर्चा केली जाईल असंही वक्तव्य. गुलाब्यापासून दहिसरपर्यंतच्या पोलिसांना हक्काची घरं मिळवून देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा. अमित शहा 5 मार्चला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सागर पार्क मैदानावर शहांच्या उपस्थितीत युवा संमेलन कार्यक्रम, सभेचीही तयारी सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपला 2000 देणगी दिली, हॅशटॅग डोनेशन फॉर नेशन बिल्डिंग या मोहिमेद्वारे देणगी देण्याची मोदींची ट्विटद्वारे विनंती. बिहारमध्ये गांधी मैदानावर इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन, तेजस्वी यादवांच्या नेतृत्वातील या सभेला लाखोंचा जनसमुदाय, राहुल गांधी, अखिलेश यादव यांची सभेला उपस्थिती.